बहिणीच्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यासाठी जायचं होतं सावखेड भोई हे गाव आहे देऊळगाव राजाच्या जवळ. तर अगोदर आम्ही धोत्रानंदईला गेलो होतो, तिथे महादेवाचं दर्शन घेतलं, तर मागचा व्हिडिओ झालेला आहे तो, आणि आता समोर निघालो. तर रोड अगदी चांगला आहे, हायवेच आहे, आणि ही आहे खडकपूर्णा नदी. याच्यावर खूप मोठं धरण आहे, पण धरण काही कधी पाहण्याचा योग काही आला नाही. तर बऱ्याच वेळा इथून जातो तर नदीच दिसते, धरण थोडंसं लांब दिसतं. रोड अगदी चांगला होता, हायवे आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर थोडासा जेव्हा गावामध्ये जायचं होतं तेव्हा तो खराब निघाला, आणि यांचा चष्मा राहिलेला होता तर मध्येच चष्मा घेतला एक, कारण ऊन भरपूर आहे सध्या. काही दिवस पाऊस आला तोपर्यंत ऊन नव्हतं, पण आता ऊन भरपूर आहे. आणि आता हायवे झाला, त्याच्यानंतर आता हा खेडेगावाकडे ज्या पद्धतीचा रस्ता असतो त्या पद्धतीच्या रस्त्याने आम्ही आता समोर निघालो. वातावरण इकडचं खूप हिरवगार आहे, पाऊसही आहे, त्याच्यानंतर धरणं पण भरपूर आहे. आणि प्रत्येक गावामध्ये, मागच्या जे व्हिडिओ दाखवला त्या गावामध्ये पराठीचं पीक होतं, आणि या गावामध्ये जवळपास कांदेच होते. पाणी भरपूर आहे. पूर्ण शेतही हिरवेगार होते, आणि कांद्याचं पीक आहे ते काढणंसुद्धा सुरू होतं. इकडे शेतीचे कामंसुद्धा चालू होते काही. तर जे काही शूट करता येईल ते त्या पद्धतीने केलेलं आहे मी. थोडंसं असं रस्त्याने जाताना वाटतं की दिसलं काही तर. आणि ह्या गाई म्हशी बांधलेल्या होत्या. आता आलो आम्ही त्या गावामध्ये. तर गावच पूर्ण असं आजूबाजूला पूर्ण शेतच होतं, खूप सुंदर वातावरण होतं. या बाजूला पाहिलं तर शेत दिसतं, या बाजूला पाहिलं तर गाव दिसतं. आता लग्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही आलो, आणि लग्न यायचं अजून बाकीच होतं. हे आमचेच पाहुणे आहेत, ज्या गावचे लग्न येणार होते त्या गावचं लग्न अजून आलेलंच नाही. इकडची मंडळी सर्व आली, ते येऊन बसले. लग्नाचा पत्ता नाही, इतकं झालं का तुम्ही? वरमाया नाही ना, हो राजा. एवढ्याचे आत्ता शिक लग्न आलं तर दाखवून लागेल ना की आम्ही किती वेळचं येऊन बसेल. हो का? तिकडे थोडा वेळ बसलो, त्याच्यानंतर नवरदेवाच्या मागे तर जावंच लागतं. इकडे आलो आता, इकडे चालू होतं नाचगाणे. स्वरूपाने ते मुलं तर एवढे नाचले, आणि आम्ही ह्या माझ्या बहिणी आहे, वहिनी आहे, भावाची मुलगी आहे, ह्या पण वहिनी आहेत, ह्या वहिनी आहेत, आणि सगळे नातेवाईकच काकू सर्वच आम्ही इकडे चालू होतो. नवरदेवाच्या सोबतसुद्धा फोटोसुद्धा काढणं सुरू होते. आणि जेव्हा नवरदेवच्या मागे जावं लागतं तर अक्षतासुद्धा असतात प्रत्येकाच्या हातामध्ये, त्या देऊन जेव्हा ती गाडी समोर जाते तेव्हा त्या फेकाव्या लागतात. तर ह्या दोन वहिनी आहेत माझ्या, दोनच आहे सध्या. आम्ही बहिणी बऱ्याच जणी आहे, पण वहिनी दोनच आहेत, अजून येतील. ही बहीण आहे लहान. लहान मुलींचं पण नाचणं चालू होतं. कोणी लाजत होतं तर कोणी चांगलं नाचत होतं या पद्धतीने, तर कोणी कडेवर बसलेलं होतं.
ऊन भरपूर होतं पण उन्हाचाही काही असं म्हणजे विचारच कोणी करत नव्हता. आणि स्वरूप त्याच्यानंतर हा बहीण जी बहीण दाखवली मी आता तिचा मुलगा, त्याच्यानंतर दुसरी बहीण आहे एक तिचा मुलगा, खूप सुंदर डान्स चालू होता त्यांचा. हे बाकीचे मंडळी एका बाजूला नाचत होते आणि हे ती गजवगजणं एका बाजूला होते. बरोबर गाणं ज्या पद्धतीने वाजत होतं त्याच पद्धतीने त्यांचं नाचणं सुद्धा सुरू होतं. त्यांच्याच तालात होते ते. आणि ह्या मुली नाचणं सुरू होत्या. ही छोटी मुलगी खूप सुंदर नाचत होती. हिच्याच तालामध्ये होती, ही पण बहीणच आहे. आणि नवरदेवाला सुद्धा एक नंतर नाचण्यासाठी आणलं त्या लोकांनी. मित्रमंडळी असतातच. हाच माणूस हा माणूस नारे मिनारा माणूस हाच आहे. बहिणीच्या घरचे पाहुणे होते ते, त्याच्यामुळे थोडीशी थट्टा चालू होती. रिअलमध्ये तसं काही नव्हतं. आणि आता नवरदे नवरी आलेली आहे स्टेजवर जाण्यासाठी, तर मुलीसमोर फुलं फेकत होत्या. त्याच्यानंतर मागे काही असतात तर त्यानंतर स्टेजवर नाही जात सर्वजणी, तर खाली बसतात. आणि अशा पद्धतीच्या जेव्हा लग्नाचा किंवा कशाचा व्हिडिओ जेव्हा काढला जातो तर आठवणी राहतात की आपण कशा पद्धतीने काय केलेलं, त्याच्यामुळे आवर्जून मी व्हिडिओ काढते. स्टेजवर दोघी तिघीच गेलेल्या होत्या. महिला मंडळ पुरुष मंडळ आणि स्टेजवर जास्त खर्च करू नका. जेवण आमचे लग्न लावायच्या अगोदरच झालेले होते आणि लग्न लावायला पण बराच उशीर झाला, कारण 8:30 वाजले होते जवळपास. आणि घरी येईपर्यंत या मला खूप उशीर झाला, पण जवळचं लग्न असलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय येता येत नाही. तर सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आता निघायची तयारी सुरू आहे. ही पूर्ण पाहुणे मंडळी आहेत. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.